to my Just Learn on YouTube channel. Before watching this video, please subscribe this channel Just Learn On, which will receive all new videos notification. रवींद्रनाथ टागोर 1861 ते 1941 यांची शैक्षणिक तत्वज्ञानाची पार्श्वभूमी. रवींद्रनाथ टागोरांना धार्मिक, शैक्षणिक व सुधारक वृत्तींचा वारसा त्यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांच्यापासून लाभला होता. त्यांचे वडील देवेंद्रनाथ यांना लेखन व वाचनाचा मोठा छंद होता. हिमालयाच्या परिसरात जाऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा व प्रभुचिंतनात तल्लीन होऊन ध्यानधारणा करावी याची देवेंद्रनाथांना आवड होती. रवींद्रनाथ टागोरांचे जमीनदारी घराणे होते. बंगाल व ओरिसामधील काही छोट्या गावात त्यांची जमीनदारी होती. 1905 साली देवेंद्रनाथांचा मृत्यू झाला. त्यावेळी 45 वर्षाच्या रवींद्रनाथांनी ग्रामीण जनतेचे दुःख, दारिद्र्य जवळून पाहिले, कारण जमीनदारीची सूत्रे आता त्यांच्याकडे आली होती. 1901 साली आध्यात्मिक सुखप्राप्तीच्या उद्देशाने देवेंद्रनाथांनी बोलपूर येथे ब्रह्मचार्याश्रम स्थापन केला होता. त्याचेच रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन या शिक्षण केंद्रात रूपांतर केले होते. रवींद्रनाथ टागोरांच्या कुटुंबियांना जमीनदारी घराण्यातील वाईट गुणांना स्पर्श झालेला नव्हता. रथींद्र व शमींद्र ही रवींद्रनाथांची मुले शांतिनिकेतनच्या आश्रमातील वसतिगृहात इतर मुलांप्रमाणेच आहार घेत व साधा पोशाख वापरीत असत. रवींद्रनाथांची पत्नी मृणालिनी देवी पती कार्यात सहभाग होती. त्यांनी आश्रमवासी मुलांना मातेची ममता दिली. प्रसंगी आपले दागदागिने व चीज वस्तू विकून आश्रमांच्या गरजा भागविल्या. आश्रमासाठी उपसलेल्या कष्टामुळे मृणालिनी देवींची प्रकृती ढासळत गेली व वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी 23 नोव्हेंबर 1902 त्यांचे दुःखद निधन झाले. जीवनाच्या खडतर प्रवासातून रवींद्रनाथांचे भावविश्व आकाराला आले. परमेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा होती. गरीब जनतेचा आशीर्वाद त्यांच्या साहित्यिक व शैक्षणिक कृतीला मिळत गेला. आपल्या आश्रमातून गरीब जनतेच्या शिक्षणाची होता होईल तेवढी चांगली सोय करावी, तिच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा अंधकार नाहीसा करावा व जनसेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीचे पांग फेडावे असा रवींद्रनाथांचा उदारमतवादी दृष्टिकोन होता. हळुवार अंतकरण लाभलेले विश्वविख्यात कवी व नोबल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर शिक्षण क्षेत्रातही अव्वल दर्जाचे भारतीय विचारवंत होते. त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान असे सांगता येतात की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यात्मवादी विचारवंत होते. मानवी जीवनाचे श्रेष्ठतम उद्दिष्ट म्हणजे स्वतंत्र वातावरणात आत्म्याचा विकास होय व त्याद्वारेच मानवाचा परिपूर्ण विकास होऊ शकतो. शिक्षणाचे श्रेष्ठ दर्जाचा आत्मिक विकास करता येऊ शकतो. मानवतावादी मूल्यावर त्यांचा विश्वास होता. सूर्य जसा थोडा वेळ मेघाकडून झाकला जातो पण त्याचे अस्तित्व पूर्णपणे नाहीसे करता येत नाही, तसेच मानवतावादी मूल्यांचेही आहे. ही मूल्ये झाकळली जाऊ शकतात पण कायमची लोप पाहू शकत नाहीत. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नसून स्वतःला व इतरांना ओळखण्याची क्षमता शिक्षणामुळे येते असे गुरुदेव टागोर म्हणत. त्यांच्यानुसार शिक्षणाचे उद्दिष्टे मानसिक व शारीरिक शक्तींचा विकास करणे, सांस्कृतिक पुनरुज्जीवन करणे, मानसिक दडपण नाहीसे करून कृत्रिमतेचा त्याग करणे, भारताच्या विकासाकरिता राष्ट्रीय पद्धतीचे शिक्षण असावे असे त्यांचे विचार होते. त्यांनी शांतिनिकेतनचा प्रयोग सुद्धा केलेला होता. गुरुदेव टागोरांचा शिक्षण क्षेत्रात करावयाच्या नवीन नवीन प्रयोगावर अढळ विश्वास होता. बोलपूर हे कलकत्त्यापासून 90 मैल अंतरावर एक लहानसे खेडेगाव. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांनी 1901 साली बोलपूर येथे आश्रम स्थापन केला होता. या आश्रमाचे गुरुदेव टागोरांनी शांतिनिकेतन नावाने शैक्षणिक संस्थेत रूपांतर केले. भारतीय संस्कृतीत आदराचे स्थान प्राप्त केलेली गुरुकुले व तेथील आश्रम पद्धतीचे शिक्षण
गुरुदेव रवींद्रनाथांना ठराविक साच्याच्या शाळेपेक्षा अधिक अनुकरणीय वाटले. त्यांच्यानुसार अध्यापनाच्या पद्धतीत नैसर्गिकता असावी, कृत्रिमतेचा लवलेशही तेथे असू नये यावर गुरुदेव टागोरांचा भर होता. निसर्ग म्हणजे आनंदाचे माहेरघर होय, निसर्ग हे परमेश्वराचे हस्तलिखित आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यांनी विश्वभारतीचा प्रयोग या ठिकाणी केलेला होता. गीतांजली या काव्याने आध्यात्मिक क्षेत्रातील कवीचा आविष्कार जसा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता प्राप्त झाला, त्याचप्रमाणे विश्वभारतीच्या रूपाने या कीर्ती मंदिरावर कळस चढविला. मानवतावादीची विश्वव्यापी कल्पना डोळ्यासमोर ठेवून विश्वभारती या विद्यापीठाची स्थापना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी 6 मे 1922 रोजी केली. भारताने संकुचितपणाच्या सीमा रेषा ओलांडून विश्वबंधुत्वाकडे वाटचाल करावी व पाश्चिमात्य जगात संकुचित झालेली विश्वाची कल्पनाही अधिक व्यापक व्हावी हे गुरुदेवांचे स्वप्न होते. शिक्षणतज्ज्ञ रवींद्रनाथ टागोर एक मूल्यांकन या ठिकाणी असे करता येईल. भारतीय शिक्षणतज्ज्ञ म्हणून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. पाश्चिमात्य व पौर्वात्य संस्कृतीचा मानवी कल्याणाच्या दृष्टीने मेळ साधून वसुधैव कुटुंबकम या व्यापक भावनेने त्यांनी शिक्षणाकडे पाहिले होते. त्याचे कविमन परमेश्वराच्या अनाकलनीय कर्तृत्वाने श्रद्धाळू निसर्गप्रेमाने वेडे तर राष्ट्रप्रेमाने कर्तव्यपरायण बनले होते. अनुभवजन्य ज्ञान व कृती प्रवणता हा त्याच्या विचारांचा गाभा होता. महात्मा गांधीप्रमाणे ते अध्यात्मवादी विचारवंत असून त्यांच्या शैक्षणिक विचारांची मूस ही निसर्गवाद व कार्यवाद यांच्याशी जवळीक साधणारी आहे. ग्रामीण जनतेच्या उद्धाराचे त्यांचे हे स्वप्न होते म्हणून त्यांनी आपल्या संस्था ग्रामीण भागामध्ये उघडल्या. निसर्गप्रेमाचा ओलावा त्यांना दिला व त्यांच्या जीवनाशी निगडीत असे अभ्यासक या संस्थातून राबविले. आपल्या गीतांजली काव्याद्वारे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त झालेले रवींद्रनाथ टागोर केवळ श्रेष्ठ कवी नसून शिक्षण क्षेत्रातील थोर विचारवंतही आहेत. शिक्षण क्षेत्रातील मूलगामी विचारांना कृतीचा परिस्पर्श देणारे ते महान दृष्टे होते. विलासी जीवन उपभोगण्याची संधी उपलब्ध असतानाही वैयक्तिक सुखशांतीला तिलांजली देऊन जनसामान्यांचे हित जपणारे ते एक थोर देशभक्त होते.